भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध. भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर आणि अनेक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालाय. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आलाय. तर आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अशा माणसांमुळे आज समाजामध्ये महिलांची बदनामी होतीये. हा किरीट सोमय्या इतरांच्या फाईल्स बाहेर काढत असतो, परंतु आज याचीच फाईल बाहेर निघालीय असं बोलत निषेध केला आहे. आज हे आंदोलन किरीट सोमय्याच्या विरोधात आम्ही करत आहोत. ज्या प्रकारे काल जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना योग्य प्रकारे दंडित करण्यात यावं. मला असं वाटतं ज्या पद्धतीने जो हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, हा सामान्य लोकांना बघायला सुद्धा किळस वाटते. अशा प्रकारचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे. जर नेते भाजपचे अशा प्रकारे महिलांना बदनाम करत असतील किंवा स्वतःची प्रतिमा मलिन करत असतील, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये नेत्यांचं वर्तन हे जनतेने स्वीकारलं पाहिजे का? जर नेते अशा प्रकारची वागणूक करत असतील तर जनतेने यांच्यापासून काय बोध घ्यावा? जर भाजप सरकारना असे नेते चालत असतील ज्यांनी ईडी लावून दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, मला असं वाटतं लोक तयार करायला हे वर्षानुवर्ष लागत असतात. ज्यावेळी लोक आपले प्रतिनिधी तयार करत असतात, आयते वैते प्रतिनिधी हे आपल्याकडे घेतात, त्यांना ईडीचा धाक दाखवतात. आता त्यांची सगळी घटका भरत आलेली आहे. सोमय्याचा सगळ्या पापाचा घडा भरलेला आहे. आणि मला असं वाटतं किरीट सोमय्याला पक्षातून बेदखल करण्यात यावं ही आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.